मुंबईच्या शिवाजी पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा वाद झी 24 तासने उघडकीस आणला होता। या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी कार्यालयातून कार्यकारी अभियंता सांगळे यांची खुर्चीच उचलून नेली आहे। वारंवार विनंती करूनही सांगळे मनसेच्या शिष्टमंडळाला भेटायला टाळाटाळ करत होते, त्यामुळेच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्चीच उचलून नेली। शिवाजी पार्क मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनीही खुर्ची आणून ठेवलेली आहे आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण बघतोय की एकूणच ह्या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण आता प्राप्त झालेलं आहे, काय सांगाल एकूणच विस्तृत या संदर्भात? मधुरा, शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, त्याचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे, पण या कामालाच वाद लागलेला आहे असं म्हणता येईल की निविदा प्रक्रियेत घोळ आहे आणि त्यामुळे एकूणच हे प्रकरण जटिल बनलेलं आहे। निविदा न काढताच किंवा निविदा प्रक्रिया सुरू करता प्रत्यक्षात सुरू असतानाच हे काम सुरू झालं आहे आणि यावर मनसेनेही याआधी आक्षेप घेतला होता आणि झी 24 तासने ही बातमी दाखवली होती आणि त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। गेले अनेक दिवस मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा वरळी येथील या कामाचे कार्यकारी अभियंता सांगळे यांच्याशी संपर्कात होते। नेमकं हे काम का सुरू झालं आहे, काय नेमकी प्रोसिजर आहे, हे याची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत होते, पण सांगळे भेटण्यास टाळाटाळ करत होते असं दिसून आलं आणि त्यामुळे आज त्याचे आक्रमक पडसाद उमटलेले आहेत। देशपांडे यांनी वरळी येथील सांगळे यांच्या कार्यालयातली त्यांची खुर्चीच उचलून आणलेली आहे आणि ज्या ठिकाणी या पुतळ्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे तिथे ही खुर्ची आणून ठेवलेली आहे। ही सध्याची थेट दृश्य आहेत झी 24 तासच्या दर्शकांसाठी आणि नेमकी बातमी आणि त्याचे पडसाद आपण वेळोवेळी झी 24 तासच्या दर्शकांना दाखवतो आहोत। आपल्यासोबत स्वतः संदीप देशपांडे आहेत, नेमकी काय भूमिका आहे, इतकी आक्रमक आणि टोकाची भूमिका का घ्यावी लागली, एवढं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं, आपण त्यांच्याशी विचारणार आहोत। काय नेमकी भूमिका आहे, खुर्ची सांगळे यांची खुर्ची उचलून आणण्यापर्यंत टोकाचं पाऊल उचललं नाही, याला हे अधिकारीच जबाबदार आहेत। गेल्या 8 दिवसापासून आपल्याला माहीत असेल, आपण सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करतोय की या प्रकारे हे तुम्ही का करताय, तुम्ही टेंडर काढलं आणि टेंडरची तारीख 13 तारीख आहे, त्याच्या आधीच तुम्ही काम देताय, 25-25 लाखाची टेंडर काढलं जिथे 5 लाखाचाही खर्च नाही आहे, 19 लाखाचं टेंडर काढलं जिथे 4 लाखाचाही खर्च नाही आहे। मग याचा जेव्हा एक्सप्लेनेशन विचारण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातूनही आपण करत होतात, आमच्या माध्यमातूनही आम्ही करत होतो आणि दोन्ही हे करून दरवेळेला टाळाटाळीची उत्तरं, आज भेटतो उद्या भेटतो उद्या आपल्याला याचं उत्तर देतो। शेवट आज आम्ही PWDच्या ऑफिसमध्ये गेलो, स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तिथे उपस्थित नाहीत, डेप्युटी इंजिनियर उपस्थित नाहीत, त्यांच्या हाताखालचं सब इंजिनियर उपस्थित नाही, म्हणजे कुठलंही इंजिनियर उपस्थित राहणार नाही, सगळे सुट्टीवर जाणार, कामं कोण करणार, ह्याची उत्तरं कोण देणार? जेव्हा तेव्हा शेवट आम्ही त्यांना आज अल्टिमेटम दिलं आहे की आम्ही तुमची खुर्ची घेऊन जात आहोत, जेव्हा या प्रश्नाची उत्तरं तुम्ही समाधानकारक द्याल त्यावेळेला तुमची खुर्ची तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि कशाप्रकारे भ्रष्टाचार चालला आहे हे लोकांना दिसावं म्हणून ही खुर्ची इथे प्रदर्शनासाठी आम्ही ठेवलेली नाही। पण या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील असं म्हणत आहेत की निविदाच काढण्यात आलेल्या नाही आहेत, फक्त पुतळ्याच्या घासकामाचं किंवा रंगरंगोटीचंच काम देण्यात आलेलं आहे, ज्याचा खर्च अंदाजे 4-4.25 लाख रुपये आहे। विषय असा आहे की 4-4.25 लाखाची निविदाच काढलेली नाही आहे, निविदा काढले 9 लाखाची आणि चंद्रकांतदादा पाटील भारतीय जनता पक्ष खोटं बोला पण रेटून बोला याच्यात किती माहीर आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। म्हणून एक चंद्रकांतदादा पाटील सन्माननीय मंत्री एक गोष्ट बोलतात, त्यांची अधिकारी दृष्टी गोष्ट बोलतात, पेपरमध्ये ॲड दिलेली आहे आम्ही ॲड दिलीच नाही असे नाकारतात, म्हणजे किती खोटा कारभार हे लोक करणार आहेत। त्यामुळे तुम्ही जे म्हणता की टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्याचं कारण हे आहे। एक थोडक्यात उत्तर द्याल, आता ही खुर्ची महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आणून ठेवलेली आहे, आतापर्यंत जे कार्यकारी अभियंता आहेत सांगळे यांच्याकडून काही संपर्क झालाय का आणि या खुर्चीचं पुढे काय करणार? नाही, ही खुर्ची इथेच राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, जोपर्यंत याच्यावरचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ही खुर्ची इथेच राहील। मधुर, आपण बघू शकतो की तीव्रतेने हे आंदोलन आहे आणि टोकाचंही पाऊल उचललेलं आहे। हा जो विषय आहे हा धसास लावण्याचा प्रयत्न होतोय,
मनसेलाही उत्तर हवं आहे आणि जी 24 तासलाही हे उत्तर हवं आहे की नेमकं या प्रकरणात निविदा प्रकारामध्ये काय घोळ झालेला आहे आणि त्या बाबतीतलं स्पष्टीकरण अभियंत्यांकडून अपेक्षित आहे. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.